बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना, हिंदूंची मंदिरं आणि हिंदू नागरिकांवर होत असलेले अत्याचार, संत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर खोटे आरोप करत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त मुस्लिम समाजानं काढलेला मोर्चा, या मोर्चावेळी करण्यात आलेले वादग्रस्त वक्तव्य याविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं 23 ऑगस्टला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पाठिंबा दिलाय. यासह मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चावेळी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, किशोर घाटगे, शिवाजी जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.